मखमली स्वर अशी दैवी देणगी लाभलेला गायक म्हणजे मोहम्मद रफी. या गायकानं भारतीय संगीताला दिलेलं योगदान अमूल्य आहे. मॅडम पण गेली कित्येक वर्ष एक सच्चा सूर आपल्याला योग्य वयात मिळालेली संगीताची तालीम, आवाज हवा तसा वळवण्याचं अप्रतिम कसब आणि फक्त गाणं न गाता त्यातला भाव गाण्याची वृत्ती, यामुळे मोहम्मद रफी यांनी स्वतःचा कधीही न पुसला जाणारा ठसा भावसंगीतावर उमटवला. त्यांच्या काळातल्या जवळपास सगळ्या संगीतकारांकडे ते गायले, पण नौशाद, एस डी बर्मन, शंकर जयकिशन, मदन मोहन आणि ओपी नय्यर यांच्याकडचं त्यांचं वेगळेपण सहजच लक्षात येतं. आणि मग पडद्यावर गाणं साकार करणारा नायक दिलीप कुमार आहे की देवानंद, राजेंद्र कुमार आहे की शम्मी कपूर, हे सुद्धा आपण सहजच ओळखू शकतो. रफी अनंताच्या प्रवासाला निघून गेले त्याला आता 3 दशकांहून अधिक काळ उरलाय. या काळात कितीतरी गोष्टी बदलल्या, बदललं नाही ते त्यांच्याशी आपलं असलेलं नातं. त्यांच्या आवाजावरची आपली निष्ठा कधी ढळली नाही आणि त्यांच्या सुरांनीही आपल्याशी कधी बेईमानी केली नाही. म्हणूनच यापुढेही त्यांचं आपलं नातं अभंगच राहणार आहे आणि त्यांनीही तशी ग्वाही देऊन ठेवली आहे. मोहम्मद रफींबरोबर आपल्या कारकिर्दीला सुरुवात केलेल्या पार्श्वगायिका उषा तिमोथी यांनी दूरदर्शनशी बोलताना मोहम्मद रफींच्या आठवणींना उजाळा दिला. आज रफी साहब के जन्मदिवस की तिथि पर मैं उनको अपनी श्रद्धांजलि देती हूँ, क्योंकि करीब 8 साल की उम्र से मैंने उनके साथ काम किया और ऑल ओवर द वर्ल्ड मैं उनके साथ प्रोग्राम के लिए गई हूँ. उनके साथ पहला प्लेबैक मैंने फिल्म हिमालय की गोद में, तू रात खड़ी थी छत पे, मैं समझा के चांद निकला, इस गीत से मेरे गाने की प्लेबैक की शुरुआत हुई. रफी साहब के बारे में क्या कहूँ, वो तो सूरज के समान थे जो हर जगह रोशनी फैलाता है. उन्होंने संगीत की रोशनी जो पूरे संसार में फैलाई है, उसकी वजह से आज भी उनका नाम सारी दुनिया में रोशन है और हमेशा ये रोशनी बढ़ती ही जा रही है. क्योंकि मैं मुझसे ऑल ओवर द वर्ल्ड से लोग मुझसे आज ताल्लुक रखते हैं और उसकी सिर्फ वजह है मोहम्मद रफी साहब. कि रफी साहब मेरी जिंदगी का एक बहुत बड़ा हिस्सा रहे हैं. करीब 20 साल तक मैंने उनके साथ काम किया, उनके साथ अनगिनत फिल्म्स में गाने मैंने गाए. उनके नेचर के बारे में कहूंगी कि उनके जैसा, बस उनकी उपाधि मैं यही देना चाहूंगी कि वो एक फरिश्ता थे. एक फरिश्ता जो दुनिया में आया और रोशनी फैलाकर गया. उनके संगीत को मैं बहुत मानती हूँ, उनकी मैं एक अकेली स्टूडेंट रही हूँ जिसने उनसे पर्सनली सीखा है और आज भी लोग मुझे उनके नाम से मुझे याद करते हैं. रफी साहब को मेरी श्रद्धांजलि. मुंबईतल्या नाथा फाउंडेशन